वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार, शेफ सुनील पाटील किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आता अंगारिका संकष्टी जवळ येत आहे, तर त्यानिमित्ताने मी तुम्हाला उकडीचे मोदक अगदी साध्या व सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ह्याची रेसिपी दाखवणार आहे. चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया. उकडीचे मोदक बनवण्यासाठी मी इथं गव्हाचं पीठ 2 ग्लास घेतलेलं आहे, 2 नारळाचा चव घेतलेला आहे, 1/2 किलो गूळ घेतलेला आहे, चवीसाठी मीठ, काजू, वेलदोड्याची पूर, पांढरे तीळ, बेसन पीठ, रवा व तूप. रेसिपीला सुरू करूया. पहिल्यांदा बुट्टीमध्ये मी 2 ग्लास गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये 1 चमचा रवा टाकणार आहे, 1 चमचा मोदक स्मूथ होण्यासाठी बेसन पीठ घालणार आहे, तर त्यासाठी थोडंसं चवीपुरतं मीठ घालणार आहे. आता यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालणार व हे पीठ छान मिक्स करून घेणार. आता यामध्ये पाणी घालून घट्ट असं हे पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ घट मळून झालेलं आहे. आता हे पीठ अर्ध्या तासासाठी सेटिंगला ठेवायचं आहे व पीठ भिजेपर्यंत आपण सारण करून घ्यायचं आहे. इथं मी गॅस ऑन करून इथं कढई ठेवलेली आहे. आता 1 चमचा तूप टाकायचा आहे. एक 2 चमचे पांढरे तीळ घालायचे आहे व हे थोडंसं तुपावर परतायचं आहे. व आता इथं 2 नारळाचा चव जो मी काढून घेतलेला आहे तो घालायचा आहे. व हा यामध्ये परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये मी 1/2 किलो गूळ घालणार आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही गूळ घालायचं आहे. व हे मेल्ट होईपर्यंत आता छान शिजवून घेणार आहे. हे बघा, गूळ आपला सर्व इथं विरघळलेला आहे. आता यामध्ये 1 चमचा वेलदोडा पावडर घालायची आहे चवीसाठी. व आता यामध्ये मी थोडे काजू घालणार आहे. काजू ऑप्शनल आहेत, तुम्हाला हवे असतील तर तुम्ही घाला, नाही घातलं तरी पण चालेल. व मिश्रण छान परतून घ्यायचं आहे. हे मिश्रण जास्ती वेळ असं शिजवायचं नाही आहे, कारण ते खूप तुम्ही शिजवला तर घट होतं. तर गूळ विरघळल्यानंतर लगेच हे मिश्रण काढून घ्यायचं आहे व थंड व्हायला ठेवायचं आहे. इथं 1/2 तास आपला झालेला आहे. आता पीठ भिजले काय पाहूया. हे बघा, मस्त छान असं आता हे पीठ भिजलेलं आहे. आता यातला एक गोळा घ्यायचा आहे व मोठी चपाती लाटून घ्यायची आहे. गोळा पिठामध्ये बुडवायचा आहे. व्हायची आता मोठी चपाती लाटून घ्यायची आहे पहिल्यांदा. नंतर एक टोपण घेऊन आपण ह्याचे गोल गोल काप काढून घ्यायचे आहेत, जेणेकरून मोदक एकसारखे होतील. हे बघा, अशा पद्धतीनं ही मोठी चपाती लाटून झालेली आहे. असं एक स्टीलचं टोपण घ्यायचं आहे व अशा पद्धतीनं ह्या पाती काढून घ्यायच्या आहेत. हे बघा, एका चपातीमध्ये 5 पाती झालेल्या आहेत. तुम्ही अशा पद्धतीनं घेतला तर तुमचे मोदक एकसारखे होतील, त्यामुळं अशी मोठी एक
चपाती लाटायची आहे व अशा पाती काढून घ्यायच्या आहेत व ह्यामध्ये आता सारण भरायचं आहे. आता इथं आपलं सारण पण थंड झालेलं आहे. आता एक चमचा सारण घ्यायचा आहे व हे ह्या पातीवर घालायचं आहे. व हे बघा अशा पद्धतीनं ह्या पाती सगळ्या दुमडून घ्यायच्या आहेत पहिल्यांदा. जेणेकरून मोदकाला छान आकार येईल व नंतर हे सर्व एकत्र करून अशा पद्धतीनं असे मोदक करून घ्यायचे आहेत. इथं आपले सर्व मोदक आता तयार झालेले आहेत. तर एका चाळणीला असं मी याला तूप लावून घेतलेलं आहे. तर यामध्ये आता हे सर्व मोदक ठेवायचे आहेत व तिकडं मी 2 ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे व हे मोदक चाळणीमध्ये घालून त्याच्यावर ठेवायचं आहे. 1-10 मिनटं उकडून घ्यायचं आहे. अगदी परदेशी होणारी रेसिपी आहे ही. अगदी खमंग व खुसखुशीत पण लागतात हे मोदक. तर अशा पद्धतीनं हे मोदक तुम्हीसुद्धा करायचे आहेत. हे पहा, हे बघा पाण्याला उकळी आलेली आहे. आता ही मोदकाची चाळण यामध्ये ठेवायची आहे. वरून झाकण घालायचं आहे व आता हे 10 मिनटं वाफवून घ्यायचं आहे. आपली 10 मिनटं इथं आता झालेली आहेत. झाकण काढून घेऊया व मोदक वाफलेत काय ते बघूया. हे बघा मस्त छान असे मोदक आता हे वाफलेले आहेत. आता गॅस बंद करून घ्यायचा आहे व चाळण काढून मोदक थंड होण्यास ठेवायचं आहे. मोदक आपले थंड झालेले आहेत. आता प्लेटमध्ये काढून घ्यायचे. हे बघा चाळणीला जरासुद्धा चिकटलेले नाहीत किंवा फाटलेले नाहीत. तर अशा पद्धतीनं हे मोदक केले तर खूप छान होतात. हे बघा किती मस्त सुंदर असे हे उकडीचे मोदक आता इथं तयार झालेले आहेत खाण्यासाठी. तर हे मोदक तुम्ही तळूनसुद्धा बनवला तरी चालेल, पण मी हे उकडीचे मोदक बनवलेले आहेत. अगदी परदेशी होणारी रेसिपी आहे. तर अशा पद्धतीनं ह्या संकष्टीला ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा व रेसिपी कशी झाली आहे ते कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. तर आता हेच माझ्याकडे राजश्री ताई आलेले आहेत LIC चे हप्ते घेण्यासाठी. तर आता मी त्यांना ही रेसिपी देणार आहे व त्याचा अभिप्राय घेणार आहे. राजश्री ताई, मोदक खावा व कसे झाले ते सांगा. नमस्कार, मी राजश्री नारापूर. मी एक LIC एजंट आहे व सुनीलदारांच्या घरी मी आता LIC चे प्रीमियम घेण्यासाठी आलेले आहे. तर त्यांची रेसिपी चालू आहे असं कळल्यानंतर मला थांबवून घेतले. ते मोदक हे रेसिपी चालू आहे, मोदक टेस्ट करण्यासाठी मला दिलेले आहेत त्यांनी. मी ते टेस्ट करते आणि तुम्हाला मोदक कसं झाले हे सांगते. सुनीलदादांनी मोदक खूपच छान केलेले आहेत, त्याची टेस्टसुद्धा खूप छान आहे आणि तुम्हीसुद्धा ती रेसिपी पाहू शकता यूट्यूबला. मीसुद्धा पाहेन आणि तशी रेसिपी करण्याचा प्रयत्न करेल. मोदक खूपच उत्कृष्ट झालेले आहेत, तुम्हीही ट्राय करा आणि त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.